मनमाड येथील शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्याकडून पूरपरिस्थितीची पाहणी करण्यात आली। तर ग्रामस्थांना यावेळेस आमदारांनी धीर दिला असून त्वरित गरजेच्या वस्तू पुरवणार असल्याचं आश्वासनही त्यांनी दिलेलं आहे। मुसळधार पावसामुळे पहाटेच्या सुमारास कदम कुटुंबियांच्या तीन घरांच्या भिंतीचं मोठी पडझड झाल्याने घरातील संसार उपयोगी वस्तूंचं मोठं नुकसान झालं असून सुदैवाने यात कुणालाही इजा झालेली नाहीये, पण नुकसान मात्र मोठं झालेलं आहे। त्यामुळे आमदार सुहास अण्णा कांदे वांजुम कांदे यांनी पूर अपस्थितग्रस्तांना भेट दिली तसेच पूर परिस्थितीची पाहणी केली। यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार तसेच मनमाड नगर परिषद मुख्याधिकारी पटेल हेही होते। प्रपंच होऊ गेला असेल, किराणा नसेल, तर शिवसेनेच्या वतीने आम्ही सर्व शिवसैनिक मिळून त्यांना ताबडतोब 8 लाख शिवसेना कार्यालयात प्रत्येकाला किराणा आणि भांडे आम्ही सर्व देऊ असे या ठिकाणी सर्वांना आश्वासित करतो। खरंच त्यांची नुकसान झाली असेल त्यांनी आमच्या शिवसैनिकांशी कॉन्टॅक्ट करावा, संपर्क